मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजची विशेष बातमी आहे, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल. महायुतीच्या जय जयकाराने भिवंडी धुमधुमली. शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पक्ष, श्रमजीवी संघटना आणि शिवसंग्राम महायुतीचे भिवंडी मतदारसंघातील उमेदवार खासदार कपिल मोरेश्वर पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज आज दाखल केला. लोकसभा निवडणुकीनिमित्ताने शिवाजी चौकातून महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांनी काढलेल्या जल्लोषपूर्ण मिरवणुकीने भिवंडी शहर दुमदुमले. भिवंडी लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप युतीतील कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, आमदार रुपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत महायुतीच्या वतीने कार्यकर्त्यांच्या बैठका व मेळावे पार पडले. या पार्श्वभूमीवर महायुतीने आज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजपचे कोकण प्रभारी व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार रुपेश म्हात्रे, शांताराम मोरे, किसन कथोरे, नरेंद्र पवार, महेश चौगुले, निरंजन डावखरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंजुषा जाधव, तालुका प्रमुख विश्वास तळे, शहर प्रमुख सुभाष माने, जिल्हा परिषदेच्या सभापती दर्शना ठाकरे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे, संतोष शेट्टी, रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र गायकवाड, बाळाराम गायकवाड आदी उपस्थित होते. भिवंडीतील शिवाजी चौकात महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांनी ढोलताशांचा जल्लोष व जोरदार घोषणा देत वातावरण निर्मिती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महायुतीच्या जय जयकाराच्या घोषणांनी शिवाजी चौक दुमदुमून गेला. तर शिवाजी चौकात खासदार कपिल पाटील यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी सामान्य नागरिकांनीही गर्दी केली. गेल्या 5 वर्षात भिवंडीत सुरू झालेल्या विकास कामांना नागरिकांकडून पसंती दर्शविण्यात आली. तसेच नागरिकांनी अनेक सूचनाही केल्या, त्याची खासदार कपिल पाटील यांनी नोंद घेतली. शिवाजी चौकातून वंजारवाडी नाक्यामार्गे प्रांत कार्यालयापर्यंत जल्लोषात व शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पक्षाबरोबरच श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते झेंडे घेऊन सहभागी झाले होते. सुमारे 2 तासानंतर मिरवणूक प्रांत कार्यालयाजवळ पोहोचली. तेथे कार्यकर्त्यांसमोर बोलताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडीतील कपिल पाटील यांच्यासह ठाणे व पालघर जिल्ह्यातील 4 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच कपिल पाटील यांच्या विजयाची ग्वाही दिली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्याकडे खासदार कपिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अशा स्वरूपाच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, श्रमजीवी संघटनेच्या महायुतीच्या माध्यमातून आज सगळ्याच पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरण्यात जात आहोत. मला विश्वास आहे, आजची जी जनतेची उपस्थिती आहे या उपस्थितीवरून विश्वास आहे की महायुतीचा विजय हा नक्की आहे. तर विरोधकांना जनता सांगणार आहे, आम्हाला सांगण्याची काही गरज नाही. देशामध्ये जो विकास नरेंद्र मोदींनी केला, राज्यामध्ये जो मुख्यमंत्र्यांनी केला, ठाण्यामध्ये जो पालकमंत्र्यांनी केला, या शहरामध्ये जो आमदार आणि मी केला, आपल्या नगरसेवकांनी केला, ह्या सगळ्या विकासाच्या जोरावर 100% या लोकसभा क्षेत्राची जनता ही भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवारांना मतदान करणार आहे. त्याच्यामुळे आमचा विजय पक्का आहे. आम्ही आज या ठिकाणाहून प्रांत ऑफिसपर्यंत मिरवणुकीने फॉर्म भरायला जात आहोत. खऱ्या अर्थाने आज फॉर्म भरण्याची मिरवणूक ही आहे, परंतु आमच्या कार्यकर्त्यांमध्ये महायुतीचा उत्साह इतका आहे की ही आमच्या विजयाचीच मिरवणूक आहे. अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळत आहे. अरे कपिल पाटील आगे बढो. आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, श्रमजीवी संघटना
महायुती के उम्मीदवार मैं हूँ। मेरा फॉर्म भरने हम लोग आज जा रहे हैं। सभी पार्टियों के हमारे कार्यकर्ता बड़े जोश से आज फॉर्म भरने के लिए जा रहे हैं। मुझे विश्वास है हमारे कार्यकर्ताओं में जो जोश है, हमारे प्रधानमंत्री जी ने जो देश में विकास किया है, हमारे मुख्यमंत्री जी ने जो राज्य में किया, हमारे पालक मंत्री जी ने जिले में किया है, और हमारे सारे कार्यकर्ताओं ने, नगर सेवकों ने जो उनके उनके क्षेत्र में जो विकास किया है, वो विकास के माध्यम से जनता 100% हमारे महायुति के कैंडिडेट को ही जिता के देगी, यह मुझे विश्वास है। आज हम लोग फॉर्म भरने जा रहे हैं, लेकिन ये लोगों का जोश उत्साह इतना जोरदार है, ऐसा लग रहा है कि हमारी विजय की ही रैली। प्रमुख एजेंडा हमारा विकास ही है। विकास के माध्यम से हम लोगों ने इतना काम किया है, आगे भी हमारे सारे नेताओं के मार्गदर्शन में हम लोग विकास करेंगे। आपने देखा है, आप लोग भिवंडी में रहते हो, इतने सालों से भिवंडी का विकास क्या था आपने देखा, और ये 5 सालों में क्या हुआ है ये आप लोगों ने देखा है। हमारा विकास का एजेंडा और विकास के मुद्दे पे सारी जनता हमारे साथ में। मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो। या चॅनलला लाखो लोकांनी आतापर्यंत बघितलं आहे, म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं, त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली, तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल। अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली, त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं। तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल, ते तुम्ही क्लिक करा। त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल, त्या घंटीवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील, नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात, त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील। आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही, आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो आहे
ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.